जनाची नाही मनाची थोडी वाटली पाहिजे. पल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी काय काय केलं, पण तरीही लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही आणि बंद होणार नाही. पण तरी पण विरोधी असं म्हणतात की आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू, असं एकनाथ शिंदे सांगतात. हा बरोबर आहे, कारण त्यांच्या पोटामधलं ओठामध्ये आलेलं आहे. आज खूप म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले, कोर्टाने फटकारलं. आता या योजनेला बदनाम केलं, या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला, तुम्ही काय विकत घेता का, लाज देता का, अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे. पल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत, त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार, आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, मी अगोदर बोललो आहे, सावत्र भाऊना चांगला जोडा दाखवतील.